दरम्यान एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण राजन साळवी शिंदे गटात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदासाठी साळवींनी प्रकल्पाला पाठिंबा दिलाय का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आपण पाहतो या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आहे. ठाकरेंना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजन साळवी शिंदे गटात जाणार का अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे, कारण केवळ मंत्रिपदासाठी साळवींनी प्रकल्पाला पाठिंबा दिल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. आपण पाहतो या घडीची मोठी बातमी आहे. ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार का अशी देखील शक्यता उपस्थित केली जाते. जितेश कोळी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. जितेश, आपण पाहतोय राजन साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या आता चर्चा सुरू झाल्या आहेत, काय अपडेट्स? राजन साळवी निश्चितच जितेश आपण पाहतोय आता मंत्रिपदासाठी साळवींनी प्रकल्पाला पाठिंबा दिला का असा देखील सवाल उपस्थित होतोय. तुर्तास धन्यवाद या अपडेट्ससाठी. आपण पाहतोय ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राजन साळवी शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. केवळ मंत्रिपदासाठी साळवींनी प्रकल्पाला पाठिंबा दिलाय का अशी चर्चा आहे. स्वतः राजन साळवी आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. राजनजी, आपण पाहतोय केवळ मंत्रिपदासाठी प्रकल्पाला पाठिंबा दिलाय अशी चर्चा सुरू होती आहे, तुमच्या शिंदे गटाच्या प्रवेशाच्याही चर्चा सुरू झाल्यात, आपली प्रतिक्रिया? कसं आहे माहितीये काय, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आमचा निष्ठा आहे. गेली 40 वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक नगराध्यक्ष जिद्दापूर्ण तिसट आमदार म्हणून काम करतोय, त्यामुळे मी माझ्या निष्ठा उद्धव साहेबांच्या पायाशी आहेत, बाळासाहेबांच्या चरणाशी आहेत, आणि त्यामुळे शिंदेगडात जाण्याचा प्रश्नच नाहीये. फक्त विकास कामासंबंधी असेल तर मंत्रिमंडळाला भेटावं लागतं. माझ्या मतदारसंघामध्ये रिफायनरीचा प्रकल्प होऊ घातलेला आहे. तिथल्या जनतेच्या ज्या मागण्या होत्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये त्यासंबंधी उद्योग मंत्र्यांनी बैठक लावली होती, त्या बैठकीला मी गेलो होतो. आणि जनतेच्या ज्या 5 प्रमुख मागण्या आहेत, तरुण तरुणींचा रोजगार, त्या ठिकाणी एक अद्यावत असं सुसज्ज हॉस्पिटल हवं, पाण्याचा प्रश्न सुटावा, गाळ उपसा व्हावा, अशी विविध 5 प्रमुख मागण्या त्या मीटिंगमध्ये मांडलेल्या आहेत आणि त्या समजा त्यांनी पूर्ण केल्या तर प्रकल्पाला पाठिंबाची माझी भूमिका आहे. परंतु मीटिंगला गेलो, मीटिंगला भेटलो, ह्याचा अर्थ मी त्यांच्याकडे जायचा होत नाही. मी मरेपर्यंत शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे, जाण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही असं माझं ठाम मत या ठिकाणी आहे. राजनजी, तुम्हाला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती आणि त्यामुळे आता प्रकल्पाला पाठिंब्यासाठी मंत्रिपदासाठी हे सगळं होतंय असं देखील एक चर्चा आहे. उद्या मला शिंदे गटाने मुख्यमंत्रीपद दिलं आणि कुठचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं तरी जायचा प्रश्न उद्भवत नाही. मी त्या मंत्रिपदासाठी निश्चितपणे भुकेलेला नाही. मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे त्या आमिषाला मी या ठिकाणी निश्चितपणे जवळ करू शकत नाही. माझ्या निष्ठा पुन्हा एकदा सांगतो बाळासाहेबांच्या चरणाशी आहेत. निश्चितच राजनजी, धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली त्यासाठी.